राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारीला सकाळी 9:30 पनवेलमध्ये नवमतदार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचे महत्व काय आहे, तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्वाची ठरू शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख आपल्या भारत देशाची आहे. आपल्या देशात 18 वर्ष पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषावर भेदभाव न करता कोणालाही हा अधिकार बजावता येतो. म्हणूनच मतदार आणि मतदान याला देशात अनन्य साधारण महत्व आहे. या अनुषंगाने देशातील युवा पिढी प्रथम मतदान करत असताना त्यांना लोकशाहीच्या महत्वपूर्ण अविभाज्य प्रक्रियेची माहिती व्हावी, त्यांनी या प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा यासाठी योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहे. त्याला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी युवा पिढीला संबोधित करणार आहेत. या संमेलनाचा युवा पिढीने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.